नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवनेरी एक्झाम स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे पहा लोकमत न्यूजला एक बातमी आलेली आहे पुन्हा टी ए आय टीचे चे नियोजन करा या बातमीमुळे सर्व जे अभियोग्यता धारक आहेत ते पुन्हा उचकळ्यात पडलेले आहेत तर पहा ही बातमी काय आहे आपण सविस्तर पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत योग्य वेळेत पोहोचत राहतील तर बातमी काय आहे सविस्तर आपण पाहणार आहोत उमेदवार भुचकळ्यात शिक्षक अभियोग्यता चाचणीत बँकेचेच प्रश्न तर बातमी सविस्तर काय आहे आपण पाहूया महिनाभरापूर्वी झालेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत बँकेच्या परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न पर्यायी उत्तरे ही दुसऱ्याच प्रश्नाखाली त्यामुळे परीक्षार्थी उमेदवार बुचकळ्यात पडले त्यामुळे शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभ्यासक्रमानुसार ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे बी एड पदवीधारक बेरोजगार संघटनेचे वतीने एम डी इंगळे यांनी केली आहे स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती के केली जाणार असून त्यासाठी राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टी ए आय टी या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन केले होते ही परीक्षा आय बी पी एस या संस्थेमार्फत घेण्यात आली या परीक्षेसाठी उमेदवारांनी इंग्रजी मराठी गणित भूगोल सामान्य ज्ञान आदी विषयांची निगडीत तयारी केली होती परंतु आय बी पी एस या संस्थेने बँकिंग परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार गणिताच्या तार्किकतेवर प्रश्न विचारून बेरोजगार उमेदवारांवर अन्याय केला आहे इंग्रजी आणि मराठीशी संबंधित प्रश्नांची पर्यायी उत्तरे एका खाली एक व्यवस्थित देण्यात नव्हती उत्तराचा पर्याय कुठला शोधावा यामध्येच उमेदवार गोंधळात पडले यात त्यात वेळ वाया गेला त्यामुळे फेरपरीक्षा घेऊन अशा तरुणांना न्याय देण्यात यावा अशी मागणी इंगळे यांच्यासह बी एड पदवीधारक या बेरोजगारांनी केली तर पहा मित्रांनो ही होती नवीन शिक जे शिक्षक अभियोग्यताधारक हो आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी होती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद